जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो पिंपरी चिंचवड दोन हजार एकोणावीस या पोलीस भरतीची फायनल मेरिट लिस्ट शेवटी लागली आणि ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकंदरीत एप्रिल महिन्यापासून जवळपास महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार पदांकरिता भरती होणार आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल नक्कीच ऑन करून घ्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जसे की आपण सगळेजण स्पर्धा परीक्षेची अभ्यास करत आहोत परंतु स्पर्धा परीक्षा हे निघत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी हे नाराज होते किंवा पोलीस भरती निघाली नाही म्हणून पण विद्यार्थी नाराज होते परंतु आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यापासून जवळपास पन्नास हजार शासकीय नोकऱ्या हे सर्वांसाठी खुलं होणार आहे याच्या अगोदर बघा मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे जागा रिक्त झाल्या होत्या परत रिटायरमेंटच्या जागा बरेच रिक्त झाल्या होत्या आणि आत्ताच तुम्हाला गृह खात्याचं एक नवीन परिपत्रक तुम्ही बघितलं असेल नवीन जे आर बघितलं असेल यामध्ये अनेक पोलिसांचे पदोन्नतीने प्रमोशन झालेले आहेत म्हणजेच एकंदरीत रिक्त जागा भरपूर वाढलेल्या आहेत आणि या रिक्त जागा तर भरावेच लागतील पर्यायच नाहीत नाहीतर सगळ्या यंत्रणेवरती ताण पडतोय त्याच अनुषंगाने पन्नास हजारपेक्षा जास्त पदांची भरती सर्व विभाग मिळून होणार आहे एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे त्यामध्ये पोलीस भरती येणार जिल्हा परिषदच्या जागा येणार आणि जे काही सिटी लेवलच्या जागा आहेत त्या पण येणार त्यामध्ये वन विभा वन विभागाच्या पण जागा असणार आहे जिल्हा परिषदमध्ये ग्रामसेवक तलाटी कृषीसेवक देखील जागा असणार आहे त्याच्यानंतर लिपिक बघा महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त लिपिकांची भरती होते त्याच्यानंतर शिपाईची भरती होते पिऊनची भरती होते म्हणजे चौथी पासपासून तर ग्रॅज्युएशन लेवलच्या सर्व काही वॅकन्सी असतात जिल्हा महानगरपालिकेमध्ये तसेच जिल्हा परिषदमध्ये पण त्यामुळे जर तुमचं टायपिंग वगैरे करून घ्या टायपिंग वगैरे जर तुम्ही करून घेतलं तर गव्हर्नमेंटचे अनेक दरवाजे आपल्यासाठी हे ओपन असतात हे फक्त मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र शासनामध्ये जवळपास पन्नास हजार रिक्त पद आहेत तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जागा या रिक्त आहेत आणि त्या जागा लवकरात लवकर भरण्याचा प्रस्ताव देखील मांडलेला आहे त्यामुळे मित्रांनो नाराज होण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला तुम्ही कंटिन्यू तुमचा स्टडी चालू ठेवा बघा मित्रांनो मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की स्पर्धा परीक्षामध्ये सक्सेस कोण होतं ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का मुलं नवीन नवीन सुरुवात करतात एक आठ दिवस चांगला अभ्यास करतात जोरात नंतर हळूहळू कमी पडत पडत ते एक महिन्यात संपवून जातो त्यांचा कार्यक्रम असे काही दोन दुसऱ्या लेवलचे मुलं असतात ते एक महिना दोन महिना कंटिन्यू अभ्यास करतात मग परत त्यांना हळूहळू कंटाळा येत येत ते पण सोडून देतात असे भरपूर विद्यार्थी आहेत ते चार महिने सहा महिन्यापर्यंत अभ्यास करतात नंतर सोडून देतात असे विद्यार्थी कधीच सक्सेसफुल होत नाही लक्षात ठेवा गव्हर्नमेंटच्या जागा सरकारी नोकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर जोपर्यंत तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमचा डेलीचा रुटीन अभ्यास करण्याचा रुटीन असू द्या किंवा प्रॅक्टिस करण्याचं रुटीन असू द्या हे कंटिन्यू जोपर्यंत आपल्याला जागा भेटत नाही जोपर्यंत आपली नोकरी लागत नाही तोपर्यंत पर कंटिन्यू केलं पाहिजे काय होतं मित्रांनो जेव्हा जागा येईल तेव्हा करू जेव्हा जागा येईल तेव्हा करू जागा येते निघून जाते आणि आपण काही भरती होत नाही याच्या मागचं कारण आपण स्वतःच आहोत म्हणून एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा गव्हर्नमेंटच्या जागा एक महिन्याने एक महिना लेट होणार दोन महिना लेट होणार सहा महिने लेट होईल लय एक वर्ष लेट होईल पण जेव्हा गव्हर्नमेंटच्या जागा निघतील तेव्हा माझं त्याच्यामध्ये काम झालेलं असेल हा स्वतःशीच स्वतः निश्चय तुम्हाला करावा लागेल तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस होणं सोपं पण आहे आणि नाही तर अवघड पण आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमची तयारी चालू ठेवा त्याच्यानंतर जर तुम्हाला जिल्हा परिषद आणि पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल त्यामध्ये आम्ही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज यांचे व्हिडिओ प्लस लाईव्ह लेक्चर नेहमी देत असतो त्या कोर्समध्ये त्यांचा समावेश असणार आहे त्याच्यानंतर टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिकवरती पंचवीस पंचवीस मार्काची आम्ही टेस्ट दररोज घेतो त्याच्यानंतर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हा आपला शंभर गुणांचा पेपर असतो म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण ऑनलाईन कोर्स कंप्लीट करून घेतो मुलांकडून जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स लावायची असेल तर त्याची मात्र एक हजार रुपये फक्त फी आहे त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण भेटतील आणि चाळीस प्रश्नपत्रिका सर्व विषयाचं मिक्स असणारी शंभर गुणांची पी डी एफमध्ये मिळणार त्याच्यानंतर वीस प्रश्नपत्रिका फक्त जनरल नॉलेजवरती मिळणार ते पण पी डी एफमध्ये आणि या टेस्ट आणि व्हिडिओ लेक्चर लाईव्ह लेक्चर असे सर्वांचं फी एक हजार रुपये आहे जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकतात आणि आजच आपला ऑनलाइन कोर्स तुम्ही जॉईन करू शकतात तर मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती अतिशय महत्त्वाची माहिती होती तात्काळ आता अभ्यासाला लागा पुढील वाटचाल शुभेच्छा आणि तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे आणि परी तयारी करत असताना जर तुम्हाला काही मदतीची आवश्यकता असली तर नक्कीच मला मेसेज करा तुम्हाला संपूर्णपणे मार्गदर्शन केला जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत Jahin.